हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कॉलेज रिओपनिंगबाबत अँड आपल्या एक्झामबाबत रिलेटेड थोडंसं आपण डिस्कशन करूयात. तर तुम्हाला माहितीच आहे की आपले मुरलीधर मोहक सर आहेत पुणे येथील महापौर, त्यांनी एक म्हणजे प्रस्ताव मांडला होता की सोमवारपासून कॉलेजेस सुरू करावेत. आपले जे पवार साहेब आहेत अजित दादा त्यांच्या मीटिंगमध्ये, तर मग ते होकार देखील त्यांनी दिला. ते बोलले की 2 डोस ज्या मुलांचे कंप्लीट असतील त्यांनी येण्यास काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना काही निर्बंध नाही आहेत. ते बोलले की सोमवारपासून कॉलेजेस आपण स्टार्ट करूयात. तर मग आणि ते अजून देखील बोलले की जर आम्ही बाहेर पण कॅम्पेन करू कॉलेजच्या 18+ स्टुडंट जे पण म्हणजे लसपासून वंचित राहिले असतील त्यांना देखील आम्ही सगळ्यांना वॅक्सिनेशन करून टाकू त्यांचं देखील. मग आता अजून एक प्रश्न पडला. मग तुम्हाला तर माहिती आहे सकाळ पेपरचे एक पत्रकार आहेत ब्रिजमोहन सर, तर त्यांनी देखील एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये ते बोलले आहेत की आता परमिशन्स तर भेटले आहेत बट आपल्या उच्च तंत्रज्ञानची जी त्यांची एक शाखा आहे आपले तिथे उदय सामंत सर हे मेन आहेत, तर त्यांच्याकडून देखील आपल्याला कर दिला पाहिजे. तर मग आता जर तसं त्यांनी केलं नाही नंतर परत देखील काही अडचण येऊ शकते, कॉलेजला त्यांना नोटीस देखील जाऊ शकते आपल्या युनिव्हर्सिटीला. तर मग ते अजून आपल्याला बघावं लागेल. म्हणजे एक्झॅक्ट बघायचं झालं तर आपल्याला इकडून तर भेटलेले आहे महापौरांकडून एकदम, बट फक्त आता वरचं जे डिपार्टमेंट आहे तंत्रज्ञानचं तिथून आपल्याला परमिशन यायची बाकी आहे. मग कारण की तुम्हाला माहितीच आहे की मागच्या वेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं उदय सामंत सरांनी ऑक्टोबर नंतर सगळं बघायचं ठरवलं होतं. म्हणजे ते बोलले होते की दिवाळीनंतरच आपण सगळं ठरवू नोव्हेंबरच्या वेळेस की आपले पुढचं काय करायचं. हे तर झालं कॉलेज रिओपनिंग बाबतचं. त्याच्यामुळे कॉलेज रिओपन होऊ शकतं, सांगू शकत नाही, सोमवारपासून जाऊ पण शकतात. ज्याचे पण 2 डोस वॅक्सिनेशन पूर्ण असेल ते जाऊ शकतात. आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या कॉलेजेसमध्ये देखील बोलले आहेत तुम्ही ऑफलाईन लेक्चर्सला येऊ शकता, प्रॅक्टिकल्स ते करू शकतात, बट ॲज युअर विश, म्हणजे तुमच्या मनावर आहे की यायचं का नाही. आणि आता मला तर वाटत नाही कुणी जाईल कारण की प्रत्येकाचे पॅरेंट्स देखील थोडे अजून घाबरलेलेच आहेत कोविड सिच्युएशनमध्ये आणि बरेचसे लोक गावाकडेच आहेत, त्याच्यामुळे देखील थोडी स्ट्रेंथ कमी होऊ शकते. काही ना काही आपले लोकल बॉईज जाऊ शकतात कॉलेजला. आणि हे तर झालं याच्याबाबत. तर मग आता एक्झामिनेशनच्या बाबत आपण थोडं जाणून घेऊया. आता बऱ्याचशा लोकांना एकच डाऊट आहे की आपली एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार. आता माझ्या मते तरी एक्झामिनेशन 90% ऑनलाईनच व्हायचे चान्सेस आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपले काकडे सर आहेत, त्यांनी काल परवाच वाटतं एक इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की एक्झामिनेशन जी असेल ती 15 डिसेंबरच्या नंतरच एंड सेम आम्ही घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तरी अजून फिक्स सांगू शकत नाही ऑनलाईन होईल का ऑफलाईन, बट ऑनलाईनचे जास्त चान्सेस आहे कारण की आपले जे सगळं शिकून झालं आहे ते ऑनलाईनच झालेलं आहे. त्याच्यामुळे आता बघू काय होतंय. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.